तालुका आणि शहरामध्ये उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर साधारणतः 60-65 दिवसाच्या नंतर येत आहेत. बारामतीमध्ये तालुक्यामध्ये आगमन होत असताना सुरुवातीला सुपेच्या परिसरामध्ये एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करून मयुरेश्वराला मोरगाव येथे अभिषेक झाल्याच्या नंतर माळेगाव या ठिकाणी एका पोलीस स्टेशनचं परत एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करून बारामती शहरामध्ये साधारणतः 3:30 दरम्यान येणार आहेत. बारामती शहरातील कसबा या ठिकाणी शिवाजी उद्यान आहे. त्या शिवाजी उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून तिथून भव्य अशा मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ती मिरवणूक साठे चौक, गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक आणि भिगवण चौक असा हा मिरवणुकीचा मार्ग आहे. आणि मिरवणूक या ठिकाणी आल्याच्या नंतर या ज्या ठिकाणी आपण उभा आहे या शारदा प्रांगणामध्ये भव्य अजिदानांचा बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार होणार आहे. आणि मिरवणूक येत असताना की अनेक व्यापारी बांधव आहेत, अनेक नागरिक आहेत, दादांचा त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करून बुके देऊन सत्कार करणार आहे, सन्मान करणार आहे. निघाल्यानंतर गुणवडी चौक, गांधी चौक, मेन पेठेतून सुभाष चौक, असा भिगवण चौक अशा पद्धतीने सभेच्या ठिकाणीमध्ये शारदा प्रांगण या ठिकाणी जाता येणार आहेत. आपण पाहिलं असेल की बारामतीमध्ये जागोजागी फ्लेक्स, कमानी वगैरे सगळ्या लावण्यात आलेलं आहे. आणि आदरणीय दादांचं जे काम आहे संपूर्ण देशाने बघितलेलं आहे. आणि आज देखील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की बारामतीमध्ये कशा पद्धतीने काम चालू आहे. एक विकास पुरुष, विकास रत्न म्हणून आपण सर्वजण अजितदादांकडे यांच्याकडे बघत असतो. आणि ह्या कामामुळंच बारामतीकर हे स्वतःहून अजितदादांवर प्रेम करतात, त्याच्यामुळे वेगळं कोणाला आमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. लोक स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी झालेले आहेत. कुणी लाडू वाटणारे, कुणी पेढे वाटणारे, कुणी पुष्पहार मोठे असणार आहेत, जे सी पीमधून वर्षाव होणार आहे फुलांचा, अशा अनेक पद्धतीने दादांचं उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. आणि या ठिकाणी सभा होऊन प्रत्येक समाजाच्या वतीने किंवा संस्था संघटना जे कोणी असतील प्रत्येकाचा सत्कार स्वीकारण्यासाठी दादा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.